नमस्कार मित्रांनो, मी आहे मन्मथ वनराव आणि आपण पाहत आहात टेक मराठी अँड हिंदी चॅनल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती पाहणार आहोत की कशा पद्धतीने एखाद्या पीडीएफ फाईल मधील सर्वच्या सर्व पेजेस आपण जेपीजी किंवा जीपीईजी फॉर्मॅट मध्ये म्हणजेच थोडक्यात इमेज मध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट करू शकतो। चला तर मग करूया सुरुवात आणि शिकूया काहीतरी नवीन। तर मित्रांनो, चला वळूया आज आपण आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे। तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने आपल्या कम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये जर एखादी पीडीएफची फाईल असेल आणि त्या फाईलमध्ये खूप सारे पेजेस असतील आणि त्या पेजेसमधील जी काही माहिती असते, उदाहरणार्थ चित्रे किंवा इतर काही माहिती जी की आपल्याला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये वापरायची असेल किंवा इतर कोणत्याही ठिकाणी वापरायची असेल की जेथे आपल्याला त्या फाईलच्या इमेजचा चित्रे म्हणून वापर करायचा आहे, तर अशा वेळी आपण त्या पीडीएफच्या फाईलमधील सर्वच्या सर्व पानांचा सहज पद्धतीने दुसऱ्या ठिकाणी वापर करू शकत नाही। त्यासाठी आणखीन शॉर्टकटचा पर्याय आपल्या लॅपटॉपमध्ये उपलब्ध असतो, तो म्हणजे स्निपिंग टूलचा वापर करून आपण त्या पीडीएफ फाईलमधील चित्रे सहज पद्धतीने क्रॉप करून काढून घेऊ शकतो। परंतु आज माझ्याकडे एक अशा प्रकारची ट्रिक आहे की एखाद्या पीडीएफ फाईलमधील सर्वच्या सर्व पेजेस एकाच वेळी आपण जेपीईजी किंवा जेपीजी फॉर्मॅटमध्ये सहज पद्धतीने कन्वर्ट करून घेऊ शकतो आणि त्यासाठी वेळही जास्त लागत नाही आणि ते जे ॲप्लिकेशन आहे ते पूर्णपणे मोफतही आहे आणि त्या ॲप्लिकेशनचा वापर करण्यासाठी आपल्याला काही पैसे वगैरे सुद्धा पेड करावे लागत नाहीत। चला तर मग मित्रांनो करूया सुरुवात आणि शिकूया काहीतरी नवीन। तर इंटरनेटच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या वेबसाईट्सवर आपल्याला हे वेगवेगळ्या प्रकारचे पीडीएफ टू जेपीजी कन्व्हर्टरचे ऍप्लिकेशन उपलब्ध होतात, परंतु ते सर्वच्या सर्व ऍप्लिकेशन काही आपल्या पीडीएफच्या फाईलमधील सर्वच्या सर्व पेजेस सहज पद्धतीने कन्वर्ट करू शकत नाहीत किंवा त्या ऍप्लिकेशनसाठी आपल्याला काही पैसे वगैरे खर्च करावे लागतात, त्यानंतरच आपण त्यातील सर्वच्या सर्व पेज पीडीएफ मधून जेपीजी मध्ये कन्वर्ट करू शकतो। तर माझ्याकडे एक असं ऍप्लिकेशन आहे जे की Windows 7, Windows 8 आणि Windows 8.1 या ऑपरेट सिस्टीमला अगदी सहज पद्धतीने ते ऍप्लिकेशन सपोर्ट करू शकतो। तर प्रथम माझ्याकडे असलेलं जे काही ऍप्लिकेशन आहे ते मी या ठिकाणी ओपन करतो आणि माझ्या लॅपटॉपमध्ये त्या ऍप्लिकेशनला मी इन्स्टॉल करतो आणि आपल्यालाही जर ते ऍप्लिकेशन हवं असेल तर निश्चितच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला जी लिंक दिली जाईल त्या लिंकवरून आपण डायरेक्टली हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता। तर अशा पद्धतीने ते आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे आणि त्या ॲप्लिकेशनची साईजसुद्धा अतिशय कमी आहे। ॲप्लिकेशन ओपन झाल्याच्या नंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला आपल्या डेस्कटॉपवर किंवा लॅपटॉपवर दिसून येईल। तर प्रथम ह्या ॲप्लिकेशनची साईज पण मी आपणास दाखवतो, 15.6 MB एवढी ह्या ॲप्लिकेशनची साईज आहे आणि ह्या ॲप्लिकेशनचा आपण सहज पद्धतीने वापर करू शकतो। तर या ठिकाणी हे ॲप्लिकेशन ओपन झालेलं आहे। तर माझ्याकडं असणारी एक पीडीएफची फाईल मी या ठिकाणी ओपन करतो आहे। आपण पाहू शकता यामध्ये संपूर्ण 25 पेजेस आहेत आणि ही एक पीडीएफची फाईल आहे। तर हे सर्व पेजेस आपल्याला पीडीएफमधून जेपीजीमध्ये जर कन्वर्ट करायचे असतील तर ही डेस्कटॉपची फाईल मी पीडीएफ टू जेपीजी कन्व्हर्टरमध्ये जाऊन ॲड फाईल्स या ऑप्शनवर क्लिक करतो आहे। त्यावर क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारची माहिती या ठिकाणी ओपन झालेली आपल्याला दिसेल। यानंतर मी डेस्कटॉपवरची पीडीएफची फाईल या ठिकाणी सिलेक्ट केली आणि ओपन या ऑप्शनवर क्लिक केलं। आता ही पीडीएफची फाईल या ठिकाणी आपल्याला दिसते आहे। त्या फाईलचा साईज आहे 245 KB आणि त्यामध्ये असणारे एकूण पेजेस आहेत 25। तर आता ही फाईल जेपीजीमध्ये कन्वर्ट झाल्याच्या नंतर ती आपल्याला कुठे सेव्ह करायची आहे त्यासाठी कस्टमाइज ऑप्शनचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि
कन्वर्ट केलेली फाईल सेव्ह करण्यासाठी परत मी डेस्कटॉप हाच पर्याय या ठिकाणी सिलेक्ट करतो आणि ओके, आणि त्यानंतर कन्वर्ट ऑल या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ती फाईल या ठिकाणी कन्वर्टिंग होताना आपल्याला दिसत आहे. अगदी थोड्याच वेळामध्ये ही फाईल PDFमधून JPG मध्ये कन्वर्ट झालेली आपल्याला पाहायला मिळेल. तर मित्रांनो, ही पूर्ण फाईल PDFमधून JPG मध्ये डेस्कटॉपवर कन्वर्ट झालेली आहे. त्यानंतर आपल्याला हे ॲप्लिकेशन बंद करायचे आहे. बंद केल्यानंतर आपण डेस्कटॉपवर पाहू शकता पूर्ण पेज या ठिकाणी कन्वर्ट झालेले आहेत आणि 25 चे 25 पूर्ण पेज या ठिकाणी कन्वर्ट झालेले आहेत. आता पेजची क्लिअरिटी पण आपण या ठिकाणी तपासू शकता. अतिशय क्लिअरिटीमध्ये हे पेज या ठिकाणी कन्वर्ट झालेले आहेत. तर अशा पद्धतीने एखाद्या PDF फाईलमध्ये जर वेगवेगळे चित्र असतील किंवा एखादं पुस्तक आपल्याकडे असेल आणि त्या पुस्तकाची JPG फाईल जर आपल्याला तयार करायची असेल तर PDF to JPG कन्व्हर्टर या ॲप्लिकेशनचा वापर करून अगदी सोप्या पद्धतीनं आपण त्यामधील सर्व फाईल JPG मध्ये कन्वर्ट करू शकतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.